महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेप्रमाणे मुंबई असेल, ठाणा असेल, पूर्ण महाराष्ट्र असेल, या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव जो मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो, गोविंदा तो साजरा करतात, त्या संदर्भामध्ये त्यांच्या सूचनेनुसार आदरणीय क्रीडामंत्री संजयजी बनसोडे, पूर्वेशजी शिरगावकर साहेब, सगळे समन्वय समितीचे पदाधिकारी त्यांच्या समवेत आता एक बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं आणि मला विशेषतः मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि क्रीडामंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की कालच 37 लाख रुपये देऊन 50,000 गोविंदांचा विमा त्यांनी उतरवलेला आहे. आतापर्यंत किमान मला समन्वय समितीच्या लोकांनी सांगितलं की 20 मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय, 3,500 गोविंदांना त्याचा म्हणजे आतापर्यंत त्याची नोंदणी झालेली आहे आणि म्हणून अतिशय महत्वाचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागानं घेतलेला आहे. अनेक वर्षाची गोविंदांची मागणी होती की या मुंबईमध्ये प्रो गोविंदा स्पर्धा सुरू करावी आणि या वर्षीपासून मुंबईमध्ये वरळीमध्ये ही प्रो गोविंदा स्पर्धा 31 तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये क्रीडा विभाग, या मुंबईचे दोन्ही पालकमंत्री म्हणजे दीपकभाई केसरकर असतील, मंगलप्रभात लोढा असतील, आमचा एमआयडीसीचा विभाग असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ही प्रो गोविंदा स्पर्धा आम्ही 31 तारखेला त्याचं आयोजन केलंय. याचं पहिलं बक्षीस हे 11 लाख रुपये आहे, दुसरं बक्षीस 7 लाख रुपये आहे, तिसरं बक्षीस 5 लाख रुपये आहे आणि चौथं बक्षीस 3 लाख रुपये आहे. स्पर्धेमध्ये 16च्या 16 संघ जे सहभागी होणार आहेत त्यातले 4 हे सोडता 12 संघांना या स्पर्धेमध्ये 16 जणात समाविष्ट झाला म्हणून 50,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. महिला संघ जे सामील होतील त्यांना 1 लाखाचं बक्षीस मिळणार आहे आणि आपल्याकडे अंध गोविंदांचे जे संघ आहे त्यांनी जर याच्यामध्ये सहभाग घेतला तर त्यांना देखील 1 लाखाचं बक्षीस हे महाराष्ट्र शासनामार्फत दिलं जाणार आहे. मला असं वाटतं की गेले कित्येक वर्ष फक्त ही स्पर्धा होणार अशी चर्चा होती पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते मला असं वाटतं की संजय बनसोडेंचा पायगुण देखील चांगला आहे क्रीडामंत्र्यांचा, त्याच्यामुळे प्रो गोविंदा स्पर्धेची मागणी गेली कित्येक वर्ष होत होती त्याला आता मूर्त स्वरूप येतंय आणि संपूर्ण या प्रकाराला खेळाचा दर्जा देणं, पुढं वर्षभर त्याचे कार्यक्रम चालू राहणं, जे 6 तराची अंडी लावतात, जे 7 तराची लावतात त्यांच्यासाठी वर्षभर काहीतरी कार्यक्रम राबवणं, हे देखील कार्यक्रम शासनाच्या तर्फे लवकरात लवकर हाती घेण्यात येणार आहे. पण त्याची नियमावली, त्याचं जे काय असेल ते नंतर स्वतः बनसोडे साहेब ठरवतील आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोविंदांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा आणि विशेषतः संजय बनसोडे जे क्रीडामंत्री आहेत त्यांचे मी सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं. आता आपले उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो गोविंदाचा कार्यक्रम आपण 31 ऑगस्टला वरळी येथे डोममध्ये त्या ठिकाणी करतो आहे. दहीहंडी हा आपल्या मराठी पारंपरिक उत्सव असून आज या उत्सवाचं स्वरूप आज 600 खेळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरुवात होतो आहे. आमचे मित्र पूर्वेशजींनी याच्यामध्ये त्यांच्या समन्वय समितीने खूप त्या ठिकाणी मेहनत केलेली आहे म्हणून प्रो गोविंदाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू हे पाहता या माध्यमातून भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचं नाव लौकिक करतील अशी क्रीडामंत्री म्हणून मी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना केली कालच की हा प्रो गोविंदाचा कार्यक्रम आपण खूप उत्साहानं आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामुळं आपण समन्वय समितीची एक बैठक घेऊन, म्हणून उदय सामंत साहेबांनी काल पुढाकार घेतला आणि त्यांचेसुद्धा खरं तर त्यांनी माझ्या आभार मानण्यापेक्षा हा क्रीडा विभागाचा कार्यक्रम
कारण 600 खेळ म्हणून आम्ही क्रीडा विभागाच्या तर्फे त्याला मान्यता दिली, पण आज हा कार्यक्रम करताना उद्योग विभागाने खूप मोठा पुढाकार त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मी क्रीडा मंत्री म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि या मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साहेबांचे सुद्धा आभार त्या ठिकाणी मानतो, मंगलप्रसाद लोढा साहेबांचे सुद्धा त्या ठिकाणी आभार या ठिकाणी मी मानतो, कारण ह्या दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्या प्रोगोविंदाच्या कार्यक्रमाला मदत करण्याचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम होईल असा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो. वरळीच्या आमदारांना निमंत्रण असणार आहे का आणि वरळी जोडून एक प्रश्न होतो की वरळीच का, वरळीच ठिकाण निवडण्यावरती 40 फुटाची हाईट तिथंच आहे आणि अनेक खेळाडू तिथं आहेत त्याच्यामुळे वरळी निवडलेला आहे. आता खेळाडूंच्या भागातच खेळाडूंनी स्पर्धा केली पाहिजे ना, आणि याचं राजकीय भाग बाजूला ठेवा, कारण तुमच्या मनामध्ये जो वरळीबाबतचा एक प्रश्न आहे तो वेगळ्या अर्थानं याची मला पूर्ण कल्पना आहे, पण जो डोम आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 40 फुटाचा आहे, तिथं स्पर्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकते, त्याच्यामुळे कुठेही राजकीय स्पर्श न करता ही स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि तुमच्या जे मनात आहे ते या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मनात नाही. प्रो गोविंदा चॅम्पियनशिप जो है वो पहली बार महाराष्ट्र में बंबई में होने जा रही है. उसका पहला प्राइज जो है तो 11 लाख रुपए है, दूसरा 7 है, तीसरा 5 है, 3 है. जो महिला संघ इसमें पार्टिसिपेट करेंगे उनको 1 लाख रुपए का प्राइज है और जो ब्लाइंड जो लड़का लड़की लड़कियां हैं जो वहां आके अपना प्रदर्शन करेगी उनको भी हम प्राइज दे रहे हैं. और मेरे ख्याल से महाराष्ट्र के इतिहास में पहली बार ये प्रो गोविंदा कंपटीशन होने जा रही है और वो वर्ली में होने जा रही है. इंश्योरेंस की बात करें तो किसी तरह से उसको लेके कोई क्रॉस रखा? 50,000 गोविंदा का इंश्योरेंस निकाला है, कल ही स्पोर्ट्स मिनिस्ट्री ने वो GR निकाला है और इसका भी फायदा सब गोविंदा को होगा. ओरिएंटल संधीजी गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं की सेफ्टी अभावी काही लोकांचा क्रीडा जे खेळाडू आहेत त्यांचा मृत्यू झाला होता, काही सेफ्टी वापरली नव्हती, यावेळेस काही गाईडलाईन्स देण्यात येणार आहेत का त्याबद्दल काही सांगा? नाही, आता आम्ही आता जसं साहेबांनी सांगितलं की तसं आम्ही आता विम्याच्या बाबतीमध्ये सेफ्टीच्या बाबतीमध्ये तर आम्ही सगळी त्या ठिकाणी काळजी घेणारच आहोत, पण थोडी पण दुखापत झाली त्या गोविंदांना आता आम्ही कम्प्लिटली कालच GR काढला की जर काही त्यांना अपघात झाला काही मृत्युमुखी पडले तर आता साहेबांनी सांगितल्यासारखं 10 लाख रुपये आपण त्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून देणार आहोत आणि वर्ष म्हणजे त्या महिन्याभरातच त्या प्रो गोविंदांना बाहेर सुद्धा कुठे काही इजा झाली तर त्याला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. सेफ्टीच्या संदर्भात आता जे समन्वय समितीने जे काही नियमावली तयार केलेली आहे त्यांना सुद्धा आम्ही सूचना करू की त्यांच्या सेफ्टी बाबतीमध्ये त्या ठिकाणी काळजी घ्यावी, आम्ही सूचना करू आम्ही त्या ठिकाणी. नाही, आता मला असं वाटतं की सेफ्टीच्या बाबतीमध्ये नक्की काय करणार आहोत याची माहिती पूर्वेजी आपल्याला देतील, परंतु सेफ्टीच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनच ही स्पर्धा घेतली जाईल. आणि मगाशी ज्याचा उल्लेख क्रीडामंत्र्यांनी केला की मृत्यू आल्यानंतर 10 लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व जर आलं तर 10 लाख रुपये, त्याच्यानंतर अपघातात जो काही खर्च करायचा तो 1 लाख रुपयापर्यंत करायचा असं इन्शुरन्समध्ये सगळं सामील केलेलं आहे. आणि आपण सेफ्टीच्या बाबतीमध्ये जे काही सांगितलं त्या बाबतीत पूर्वेशजी आपल्याला डिटेलमध्ये सांगतील. जसा आपला प्रश्न होता सेफ्टीला घेऊन तर 2 मिनिट. सर्वप्रथम प्रो कबड्डीच्या धर्तीवर ह्या वर्षी प्रो गोविंदाचं आयोजन ह्या राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे, त्याबद्दल या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे आम्ही मनापासून समन्वय समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असे आमचे सगळ्यांचे लोकप्रिय या राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब, एक युवा आणि एक चांगले धडाडीचे नेते क्रीडामंत्री आदरणीय संजय बनसोडे साहेब यांचेही आम्ही सगळे समन्वय समितीच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण जो सेफ्टीचा प्रश्न या ठिकाणी विचारला त्याबद्दल आपल्याला एकच सांगायचं की ही पहिल्यांदा अशी स्पर्धा होती की दहीहंडी जेव्हा आपण म्हणतो
तर दहीहंडी ही मैदानावर होत असते, परंतु पहिल्यांदा दहीहंडी एका इंडोर स्टेडियम मध्ये होणार आहे आणि म्हणूनच मुंबईतील एनएससीआय डोम मध्ये या स्पर्धेचं आयोजन आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो. या दहीहंडीच्या या कार्यक्रमामध्ये प्रो गोविंदाच्या कार्यक्रमामध्ये खालचा जो सरफेस मॅट असतो म्हणजे सरफेस जो असतो तो सरफेस ऑलिम्पिकमध्ये वापरला जाणारा जो मॅट असते त्या मॅटचं त्या ठिकाणी पूर्णपणे आम्ही नियोजन करणार आहोत. त्याचबरोबर दहीहंडीच्या वरच्या थरावर जे गोविंद असतात त्या गोविंदांच्या सेफ्टी आणि त्यांच्या प्रिकॉशन्स घेण्यासाठी त्या ठिकाणी हार्नेसची सुद्धा प्रोव्हिजन ही त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत ह्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती देते. आणि यात प्रमुख म्हणजे सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की जे गोविंद असतील त्या गोविंदांना कंपल्सरी हेल्मेट हे त्या ठिकाणी आम्ही कंपल्सरी केलेलं आहे. ट्विस्ट कसला याच्यामध्ये उद्या समोरनं एखादी व्यक्ती आली आणि जर आम्ही भेटलो तर त्याच्यामध्ये वावगं काय त्याच्यामध्ये ट्विस्ट काय असू शकतो. दादा भुसे हे आमच्या मंत्रिमंडळातले एक सिनियर लीडर आहेत सिनियर मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांची त्यांची भेट झाली हा योगायोग असेल ना. कारण छोटी एखादी भेट झाली तर त्याच्यातनं कायमस्वरूपी राजकीय अर्थ लावण्यात काही अर्थ नाही. सर विजय वडेट्टीवार गेले काही विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे सातत्याने टीका करताना पाहिल्यानंतर सरकारमध्ये ताळमेळ नाही तिन्ही मुख्यमंत्री कधी असतात तरी उपमुख्यमंत्री असतात तिन्ही एकत्र कधी पाहायला मिळतात असं आजच सकाळी आम्ही महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार द्यायला रतन टाटा साहेबांच्या घरी गेलो होतो. कदाचित त्यांनी ते बघितलं नसावं. त्यावेळी मुख्यमंत्री महोदय देखील होते देवेंद्रजी उपमुख्यमंत्री देखील होते अजितदादा देखील होते. त्याच्यामुळं मला त्यांना एवढ्याच शुभेच्छा द्यायच्या आहेत की मगाशी तुम्ही एक वाक्य चांगलं सांगितलं की हल्ली ते विरोधी पक्ष नेते झाल्यापासूनही बोलायला लागलेले आहेत. त्याच्या अगोदर ते बोलत नव्हते. आता का बोलत नव्हते कोणाच्या संपर्कामध्ये होते मला माहीत नाही. परंतु मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की त्यांचं विरोधी पक्षनेतेपद असंच अजून 25 वर्ष राहावं आणि आमचं सरकार असंच चालावं. हा आले तर स्वागत आहे. नाही याच्यामध्ये आता शिरगावकर साहेब देखील इथं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे. सगळे समन्वय समिती देखील आहे. जे सगळं थांबलेलं होतं त्याची सुरुवात आता एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. प्रो गोविंद असू दे इन्शुरन्स असू दे किंवा अन्य साहसी खेळाचा दर्जा देणं असू दे हा सगळा इव्हेंट झाल्यानंतर या सगळ्याच सिनियर लोकांबरोबर मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांची बैठक होईल आणि त्याच्यातनं एक चांगल्या पद्धतीची नियमावली तयार केली जाईल की फ्युचरमध्ये असं जर अपंगत्व आलं किंवा अशा जर काही गोष्टी घडल्या तर नक्की सरकार कशा पद्धतीनं त्यांना पुढे नेणार आहे किंवा काय परंतु त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही एवढं नक्की. सर काल भागवत कराड यांनी संभाजीनगरमध्ये वक्तव्य केलं की शिवसेनेचे दोन गड झाले त्यामुळे शिवसेना कमकुवत झाली आणि त्यामुळे संभाजीनगरमधली लोकसभेची जागा ही भाजपला सोडावी. शिवसेना कमकुवत झाली दोन गटांमध्ये विभाजन झालंय त्यामुळे शिवसेना कमकुवत झाली या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता. शेवटी जे स्वतःहून इच्छुक असतात ते समोरच्याला कमकुवत समजत असतात. त्याच्यामुळं कराड साहेबांनी काय वक्तव्य केलं याच्यापेक्षा ती जागा भाजपला सोडायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडायची की आमच्याकडे ठेवायची याच्यावर निर्णय हे काय मी चर्चा करून होणार नाही किंवा कराड साहेब चर्चा करून होणार नाही. तीन नेते ज्यावेळी एकत्र बसतील एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा त्यावेळी निश्चित होईल की कुठची जागा सोडायची कुठची जागा लढवायची. मला असं वाटतं की मी उद्या सांगितलं माझ्या रत्नागिरीच्या जागेचं असं असं होणार आहे तर ते माझ्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी असतं. निर्णय हे तीन लोक घेणार आहेत. सातत्यानं संभाजीनगरची जी औरंगाबादची सीट आहे कधी रावसाहेब दावा करतायत कधी भागवत कराड करतायत कुठे संभ्रम जो आहे तो औरंगाबादची सीट. संभ्रम कशाला दावा आमचा देखील आहे ना. एक लक्षात घ्या दावा करणं हे काय भाजपचं चुकतंय किंवा आमचं चुकतंय अशातला वगैरे म्हणजे राष्ट्रवादी देखील दावा करेल. आम्ही हा आम्ही युतीमध्ये काम करतोय युतीतल्या नेत्यांवर हे सगळं सोडलं पाहिजे. आज फक्त मला गोविंदावर बोलायला सांगितलं आम्ही दोघांनी गोविंदावर मीटिंग घेतली. हे आदेश जसे आम्ही नेत्यांचे पाळतो तसेच महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या तिघांचेच आदेश मानावे लागतील. भले मला उद्या अजून कुठं जाऊन काहीतरी व्हायचं आहे नेत्यानं केलं पाहिजे ना.
म्हणजे तीन नेत्यांनी ठरवायला पाहिजे काय करायचं ते. त्याच्यामुळे कराड साहेबांचं जे वक्तव्य आहे ते भाजपच्या दृष्टीनं संघटना वाढवण्यासाठी योग्य आहे. थँक्यू. तुम्हाला काय बोलायचं? पर सकाळी आपण बघितलं असेल की उद्योगरत्न पुरस्कार आम्ही रतनजी टाटांना दिला, तर मला आपल्या सगळ्यांना उद्याचं पण निमंत्रण द्यायचं आहे. उद्या 2 वाजता आपल्या जिओ सेंटरला आमचा कार्यक्रम आहे पहिलाच, तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. 5 झाले का पोहोचले? नसतील तर सांग, मी आता पण आपण देऊ. हा नसतील तर देऊ. तुम्ही चांगल्या पी आर ओचं नाव सुचवा. त्याने काही चुकीचं केलं तर जबाबदार तुम्ही. साहेब तुम्ही नाव सुचवा कोणतरी. आणि 31 तारखेला देखील या सगळ्यांनी. 31 तारखेची वेळ सांगायची राहिली 6 ते 10 कार्यक्रमाची पत्रिका. आम्ही आणि उदय भाऊ जसं आता सांगितले उद्याचं, तसं 28 सुद्धा आपल्याला छत्रपती पुरस्काराचं वितरण माननीय राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये त्याचं पुरस्काराचं वितरण होणार आहे. त्याही कार्यक्रमाला महाराष्ट्रातील जनतेने आणि आपण सुद्धा उपस्थित राहावं असं क्रीडा मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आव्हान करतो. 28-27 ऑगस्ट. मला असं वाटतं की फार भयानक आहे. राजकारण करावं, परंतु राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर आणू नये. विजय वडेट्टीवार साहेब हे माझे देखील अतिशय चांगले मित्र आहेत. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांच्याकडनं आमच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, परंतु ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून दाखवलं, ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी काश्मीरमधलं 370 त्याला म्हटून दाखवलं, त्याच्याबद्दल खरं विरोधी पक्ष नेत्यांना अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. अशा पद्धतीचं वक्तव्य करून जिथं कुठं काहीच घडणार नाही तिथं वेगळ्या पद्धतीनं राजकारणाचा स्पर्श लावणं हे योग्य नाही. कारण त्यांना देखील माहिती आहे की अयोध्येचं मंदिर ज्या दिवशी लोकार्पण होईल त्यावेळी देशातलं सगळंच वातावरण बदललेलं असेल. थम्पिंग मेजॉरिटीनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होतील, परंतु हे सगळं माहिती असताना देखील अशा पद्धतीचं वक्तव्य विरोधी पक्ष नेत्यांकडनं व्हावं हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आम्ही शासन कुठं चुकतो याच्यावर बोट दाखवणं मी समजू शकतो, परंतु जे समस्त हिंदू बांधवांचं प्रतीक आहे अयोध्या राम मंदिर, त्याच्याबद्दल अशा पद्धतीची टीका टिप्पणी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे. ती असं म्हणतात की देशामध्ये दंगली आता सुरू झालेली आहे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं, ध्रुवीकरण करण्याचं काम सध्या भारतीय जनता पार्टीचा इतिहास देखील आपल्याला पाहायला मिळाला यापूर्वी, आता देखील सुरू झालेलं आहे. मी 2 दिवसापूर्वी या सगळ्या संदर्भामध्ये असं एक माझं वक्तव्य केलं होतं की विजय भाऊना जे काही मी ओळखतो ते अशा पथडीतले किंवा अशा स्वभावाचे नाही आहेत, परंतु विरोधी पक्ष नेतेपद आल्यानंतर शेवटी राहुल गांधींना देखील दाखवावं लागेल की मी अग्रेसिव्ह पद्धतीनं शिवसेनेवर, भाजपवर, काँग्रेसवर बोलतोय, तर या भावनेतनं कदाचित ही सगळी वक्तव्य होत असतील. परंतु माझी त्यांना एक मित्र म्हणून विनंती आहे की राजकारण करत असताना जर चांगलं काम होत असेल तर त्याचं कौतुक देखील करायला विरोधी पक्ष नेत्यांनी पुढे आलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये मी सांगितलं की अजून 25-30 वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेते राहावं ही माझी त्यांना शुभेच्छा आहे. सर, रामदास कदमांवरती अनेक शिवसेनेमधल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे, अशी कथा माहिती समोर आहे. नक्कीच असं कालच्या बैठकी 16 वर्षाची बैठक झाली, त्यामध्ये अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला रामदास कदम बोलतोय त्यांना हटवा अशी मागणी केली आहे. रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी अनेक वर्ष शिवसेना संघटनेमध्ये काम केलेलं आहे. संघटना बांधण्याची त्यांची पद्धत ही अतिशय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अग्रेसिव्हली असते, आणि म्हणून रामदासभाई हे आमचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं नाराजीचा काही प्रश्न येत नाही. आणि बैठकीमध्ये काय झालंय काय नाही झालंय याच्यापेक्षा आम्ही सगळे शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतो. एकनाथ शिंदेसाहेबांवर सगळ्याच महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा विश्वास आहे, त्याच्यामुळे कुठेही नाराजी असण्याचा प्रश्न येत नाही. लोकसभा निवडणुकांना घेऊन
आपली तयारी सुरू झाली आणि वर्षावर तू बैठक सगळ्यांना बोलावलं आहे का काय त्याविषयी माहिती? शेवटी एखादा पक्ष जो आहे त्याला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा लोकशाहीतला अधिकार आहे. पण आज मी आजच्या तारखेला आणि या वेळेला आपल्या साक्षीनं सांगतो की कितीही कुठेही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या तरी नरेंद्र मोदी साहेब हेच देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या सगळ्या बैठका फुकट जातील हे तुम्हाला खासदारकीच्या निवडणुकीनंतर लक्षात येईल. शिवसेनेची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या बैठका या रोजच चालू आहेत. पण मी जी पार्श्वभूमी सांगितली ती काल की परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची देखील बैठक झाली आणि बारामतीमध्ये अमुक एका उमेदवाराला पाठिंबा द्या अमुक एका उमेदवाराला पाठिंबा द्या. शेवटी राजकारणातली लोकशाहीतला भाग असा आहे की जिथं लोक असतील तर पाठिंबा देणार आहेत ना. त्याच्यामुळे मला असं त्यांना सांगायचं की त्यांच्या कितीही बैठका झाल्या तरी आमच्यावर काय परिणाम होणार नाही. परंतु आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या रोज बैठका सीएम साहेबांच्या चालू आहेत संघटना बांधणीसाठी चालू आहेत. तिथल्या अडीअडचणी काय आहेत त्या बघून विकासात्मक तोडगा काढण्यासाठी रोज चालू आहेत आणि त्या रोजच्या बैठकीला मी देखील उपस्थित आहे. एकेकाळी जानकर हे मित्रपक्ष तुमचे होते म्हणजे भाजपचे होते. आज जानकर असं म्हणतात की काँग्रेस हा गद्दार आहे तर भाजप हा महागद्दार आहे. आता मला असं वाटतं की जानकर साहेब काय बोलले मला माहीत नाही आहे. जानकर साहेब जसे विजय वडेट्टीवार माझे मित्र आहेत तसे जानकर साहेब देखील मित्र आहेत. त्यांच्याशी मी आज चर्चा करून घेईन. ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही. असले तर का बोलले याची माहिती घेऊ आणि नक्की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची जी काही शंका असेल जो काही गैरसमज असेल तो दूर करतील. नहीं, ये वक्तव्य करना उचित नहीं है क्योंकि वो अपोजिशन लीडर है. अपोजिशन लीडर ने अगर हमारे से कोई गलती हो गई हो विकास काम में हमारे कार्यकाल में तो वो दिखाना उनका काम है. विजय वडेट्टीवार साहब मेरे अच्छे दोस्त है इसलिए मेरी उनसे विनती है कि इतना नीचे जाके पॉलिटिकल बात करने से पहले जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने राम मंदिर बनाया है जो समस्त देशवासियों की अस्मिता है जो कश्मीर का 370 कलम है वो हटाया है इसलिए जब एमपी की इलेक्शन होगी उसके बाद नरेंद्र मोदी साहब ही देश के पंतप्रधान बनेंगे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.